श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। पुन्हा एकदा आली आहे मी तुमच्या भेटीसाठी एका नवीन व्हिडिओसोबत आणि एका नवीन विषयासोबत। तर आजचा विषय जाणून घेण्याआधी आमचे म्हणजे माझ्या मिस्टरांचे एक खूप जीवलग मित्र आहेत जे आमच्या घरामध्ये सतत आमच्या पाठीशी उभे असतात संकटकाळी दुःखकाळी सुखाच्या काळी माझ्या मुलांसाठी माझ्या पूर्ण फॅमिलीसाठी कायम आमच्या पाठीशी उभे असतात असे चंद्रकांत कदम असे यांचे मित्र आहेत। त्यांचा आज वाढदिवस आहे तर स्वामींचरणी हीच प्रार्थना की त्यांना उत्तम आरोग्य ऐश्वर सुख लाभू दे आणि त्यांच्या सर्व इच्छा आयुष्यभर यावर्षी पूर्ण होऊ देत एवढीच स्वामींचरणी प्रार्थना। तर चला आजच्या विषयाकडे वळूयात। तर आजचा विषय आहे कुमकुमार्चम। जवळजवळ खूपच दिवस झाले मला बऱ्याच मैत्रिणी कुमकुमार्चमचा व्हिडिओ बनवा अशी विनंती करत आहेत आणि त्यामुळं मलाही ते बनवायचं होतं पण दिवस कमी काम जास्त अशी स्थिती असल्यामुळं मी ते करू शकत नव्हते। तर आज शुक्रवार पण आहे आज मंगळवार पण आहे तर आज मी हे करूया म्हटलं की आज आपण हा व्हिडिओ नक्की करूया। तसा हा मला उद्या अमावस्या दिवशी करायचा होता चांगलं असतं अमावस्येला केलेला पण आज मला त्यांना दाखवायचं आहे ज्यांना करायची इच्छा असेल म्हणजे त्या उद्या करू शकतील। तर कुमकुमार्चन म्हणजे काय कसे करावे कुणी करावे कधी करावे कुमकुमार्चन करताना काय काळजी घ्यावी हे सगळे मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे। तर हा व्हिडिओ जो आहे तो तुम्ही शेवटपर्यंत ऐका कारण शेवटपर्यंत ह्याच्यामध्ये महत्त्वाची माहिती मी तुम्हाला देणार आहे। तर कुमकुमार्चन म्हणजे काय तर जसे आपण देवांना कुठल्याही देवाला पंचामृताने पाण्याने स्नान घालतो त्यांची पंचोपचार पूजा करतो अभिषेक करतो तसेच कुमकुमार्चन म्हणजे आपण कोणत्याही देवी देवतेला किंवा पुरुष देवतेला कुंकवाने स्नान घालायचे चिमूट चिमूट कुंकू व्हायचे कुंकवाने अभिषेक करायचा त्यालाच कुमकुमार्चम असे म्हटले जाते। आता कोणासाठी करायचे तर पुरुष देवता म्हणजे विष्णू गणपती किंवा स्त्री देवता म्हणजे कुठलीही लक्ष्मी अन्नपूर्णा माता यासाठी आपण हे करू शकतो। आता कसे करायचे तर ज्या देवीसाठी करायचे आहे म्हणजे ज्या देवीसाठी आपल्याला करायचे आहे त्या देवीला त्या देवीचे किंवा देवाचे आपण आवाहन करायचे। श्रीयंत्र जरी असेल तरीही चालते कुमकुमार्चमसाठी ठराविक कुठलीही मूर्ती लागते असं नाही आणि कुणाकडे जर काही नसेल तरीही कुमकुमार्चनची इच्छा असेल तर त्यांनी सुपारीला लक्ष्मी मानून केले तरीही चालते। आता कसे करायचे कुमकुमार्चन कसे करायचे देवीसाठी जरी करायचे असेल आणि देवासाठी जरी करायचे असेल तरी आपल्याला पहिल्यांदा आवाहन करायचे। तर आवाहन करायचं म्हणजे काय करायचं तर हातामध्ये अक्षता घ्यायच्या आणि देवीला पहिल्यांदा देवी किंवा देव ज्यांचं आपण करणार आहोत त्यांना पहिल्यांदा बोलवून घ्यायचं की मी हे असं असं करत आहे तुमच्यासाठी आणि माझी जी इच्छित फलप्राप्ती आहे ती मला व्हावी असं म्हणून हात जोडायची आणि ती अक्षता आपण त्या देवीला व्हायची आणि त्यानंतर चिमूट चिमूट अभिषेक करून घ्यायचा आधी दुधानं आणि पाण्यानं पुसून घ्यायची स्वच्छ एका तांबणामध्ये घ्यायची आणि त्यानंतर चिमूट चिमूट अशा प्रकारे कुंकू त्याच्यावर आपल्याला व्हायचं आहे। अखंड नामस्मरण करायचं आहे सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके तर शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते किंवा कुठलाही लक्ष्मीचा या रक्तांबुजवासिनी हा जरी केला तरीही चालेल किंवा श्री सुक्त देवी सुक्त देवी स्तुती म्हटला तरी चालेल। गणपतीसाठी करायचं असेल तर अथर्वशीर्ष म्हणा विष्णूसाठी करायचं असेल तर पुरुष सुक्त म्हणा पण कोणतंही आणि काहीच येत नसेल तर श्री लक्ष्मीन महा असं म्हणत तुम्ही हे कुमकुमार्चन करू शकता। चतुर्थी दिवशी गणपतीला देखील तुम्ही हे करू शकता। आता पुढचा प्रश्न असतो कधी करावे तर अष्टमी चतुर्दशी पौर्णिमा नवरात्र दिवाळीतलं लक्ष्मीपूजन आणि अमावस्या गुरुपुष्यामृत जे केव्हा तरीच येते असे गुरुपुष्यामृत या सर्व दिवशी आपण कुमकुमार्चन करू शकतो। नवरात्रामध्ये एक अशी प्रथा आहे की सप्तशतीचा पाठ करत करत देखील स्त्रिया 16 स्त्रिया 5 स्त्रिया 11 स्त्रिया 16 स्त्रिया एकत्र बसून हे कुमकुमार्चन करतात आणि त्यामध्ये भरपूर आपल्याला त्याचे फळही मिळते आणि प्रसन्न वाटते। आता काय काळजी घ्यावी कुमकुमार्चन करताना काय काळजी घ्यावी तर कुमकुमार्चन करताना हाताची मुद्रा खूप आवश्यक आहे असं पाची बोटांनी किंवा नुसतं असं चालत नाही तर त्याला आपल्याला मृगी मुद्रा मृग म्हणजे काय तर हरिण आपण लहान मुलांना असं हरिण करून दाखवतो तर हीच मुद्रा आपल्याला कुंकू चिमूट चिमूट घालताना हवी आहे
म्हणजे अनामिका आणि करंगळी हे सोडून देऊन ही जी मधली तीन बोटं आहेत त्यामध्ये कुंकू घेऊन आपण देवीच्या पायापासून ते चेहऱ्यापर्यंत हे कुंकू आपल्याला व्हायचं आहे. आणि तो हात नेहमी असा हवा आहे, असा नाही तर असंच ते व्हायचं आहे, असं व्हायचं आहे. ही मुद्रा खूप महत्त्वाची आहे तर आपल्याला त्याचे संपूर्ण फळ मिळते. त्यानंतर ह्याचे सगळेजण विचारतात की हे केल्यावर काय फायदे मिळतात, तर अक्षय पुण्य मिळतं आपल्याला, अखंड सौभाग्य प्राप्ती होते, आशीर्वाद मिळतो देवी देवतांचा. आणि हे कुंकू वापरल्यानंतर म्हणजे हे कुंकुमार्चन झाल्यानंतर परत हे कुंकू देवाला नाही वापरायचं, तर एखाद्या चांगल्या डबीत स्टीलच्या करंड्यामध्ये असं भरून ठेवायचं. आणि आपण रोज जेव्हा कपाळाला आपण तर कुंकू लावतोच, आता मी देखील रोज कुंकू लावते, तर इतर कुंकू लावण्यापेक्षा हे कुंकू लावायचं. घरातला पुरुष मुली सगळ्यांना हे कुंकू लावायचं. परीक्षेसाठी कुणी चाललं असेल, इंटरव्ह्यूसाठी चाललं असेल, तरीही 5 मिनटं का विना हा टिळा त्यांच्या कपाळावर राहून द्यायचा. अखंड आपल्याला यशप्राप्ती मिळते आणि अखंड आपल्याबरोबर त्या कुंकवाच्या स्वरूपात देवी राहते. आणि ही जी शक्ती असती कुंकुमार्चन केल्यामुळं देवीच्या अंगातली त्या कुंकवामध्ये उतरलेली जी पॉझिटिव्ह व्हाईब्स आणि शक्ती असती ती आपल्याबरोबर नेहमी राहते आणि त्यामुळं आपल्याचं सगळ्या संकटांपासून आपलं रक्षण होतं. तर हा आहे कुंकुमार्चनचा फायदा, का करावं, कसं करावं आणि कुणी करावं, तर कुठलेही पुरुष आणि महिला हे करू शकतात. इच्छा असेल तर मुली देखील हे करू शकतात, ह्याला कोणतंही बंधन नाही. स्त्री पुरुष लहान मुलं कोणतंही बंधन नाही. सोयर सुतक पिरियड हे सोडलं तर ह्याला काहीही बंधन नाही. त्यामुळं आता आपण कुंकुमार्चन कसं करायचं हे बघूया. ओ काही फुलं आहेत का काही? त्यांना अशा प्रकारे आपल्याला आता ही आमची कुलदेवी आहे वनशंकरी कर्नाटकची देवी, तर तुम्ही याच्याऐवजी कोणतीही लक्ष्मी असू दे कोणतीही ठेवू शकता. तर मी ही कुलदेवी आहे म्हणून ठेवलेली आहे. इथं एक तुपाचा दिवा लावून घेतला आहे, धूप लावून घेतला आहे. शेजारी बघाल तुम्ही कुंकू घेतलेलं आहे, हे हळदीचं कुंकू आहे. म्हणजे अशा प्रकारे हे कुंकू हळदी कुंकू म्हणूनच लिहिलेलं असतं. हे बघा, हे आपल्याला बाधत नाही, आपण रोज लावलं तरी. आणि देवालाही केमिकल युक्त कुंकू लावल्यासारखं आपल्याला वाईट वाटत नाही. हळदी कुंकूचा करंडा असा ठेवायचा असतो नेहमी भरलेला, कधीही हा रिक्त नसावा. आता ही तयारी झाली, आता ह्याचा मी अगदीच थोडक्यात दुधानं अभिषेक करून घेणार आहे आणि पाण्यानं. आधी पाण्यानं एकदा करून घेते. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके त्र्यंब असं करत आपण एक 5-6 वेळा म्हणून घ्यायचं आहे. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. श्रीलक्ष्मेन्महा 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 श्रीबनशङ्करी माता की जय. श्रीबनशङ्करी माता की जय. श्रीबनशङ्करी माता की जय. श्रीबनशङ्करी माता की जय. नवारण मंत्र 108 वेळा आपल्याला म्हणायचा आहे, तो तुम्ही माळेवर म्हणू शकता, हा खूप गरजेचा आहे. अशा प्रकारे म्हणता अभिषेक करताना सुद्धा चालेल. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाई विच्चे. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाई विच्चे. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाई विच्चे. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाई विच्चे.
ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्छै 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 हा माळेवर 108 वेळा करून घ्यायचा आपण आणि नंतरही करायचा मातेचा जय जयकार करायचा आणि मग कुंकुमार्चन. आता ही स्वच्छ मूर्ती मी पुसून घेते दुसऱ्या तांबणामध्ये आणि मग तुम्हाला दाखवते. मी देवीला आधी कुंकू लावून घेते, त्यानंतर एक फूल लावून घेते, फूल चढवून घेते आणि दिव्यानं ओवाळते आणि आपल्याला आता आवाहन करायचं आहे. आवाहन म्हणजे अक्षता हातामध्ये घ्यायच्या आणि आपण त्या देवी देवतेला, आता आमची ही बनशंकरी माता आहे, तुमची जी असेल तिचं नाव घेऊन मी कुंकुमार्चनसाठी तुम्हाला बोलवत आहे आणि तुम्ही यावेत अशी प्रार्थना करून घ्यावी. आणि आवाहन झाल्यानंतर ही जी अक्षदा आहे ती आपल्याला देवीला वाहून घ्यायची आहे. त्यानंतर हे जे तांबण आहे ते आपल्याला परत मोकळं करून घ्यायचं आहे, कारण आपल्याला कुंकवामध्ये घातलं काही नको आहे. आता ही मूर्ती परत एकदा ह्याच्यामध्ये ठेवूया. तुमच्याकडे असतील तर फुलांनी ते सुशोभित करून घेऊ शकता तुम्ही. आता कुंकुमार्चनला सुरुवात करूया. सुक्त म्हणून घेणार आहे आणि लक्ष्मी अष्टक म्हणून घेणार आहे आणि त्यानंतर मी आमच्या देवीचा जप करत करत कुंकुमार्चन करणार आहे. तर नवारण मंत्र 108 वेळा, श्री सुक्त आणि अष्टमी म्हणजे अष्टक स्तोत्र हे म्हणायचं आणि त्यानंतर तुम्ही कुंकुमार्चनला सुरुवात करायची. तर मी तुम्हाला नवारण मंत्र तर सांगितला, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्छै ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्छै ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्छै. त्यानंतर श्री सुक्त म्हणायचं आणि त्यानंतर अष्टक स्तोत्र म्हणायचं महालक्ष्मीचं आणि मग कुंकुमार्चनला तुमच्या देवीचं नामाचं जप करत सुरुवात करायची. तर मी आता हे वाचून घेते आधी, ते मी सगळं काही दाखवत नाही. मनपुते सदा देवी महालक्ष्मी नमोस्तुते आद्यरंतिर्दे देवी आद्यशक्ती महेश्वरी योगजय योग संभूते महालक्ष्मी नमोस्तुते स्थूल सूक्ष्म महारौद्रो महाशक्ती महोदरे महापापहरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते पद्मानस्ते देवी परब्रह्मस्वरूपिणी परमेशी जगत्मार्ती महालक्ष्मी नमोस्तुते श्वेतांबरहर देवी नानालङ्कारभूषिते जगस्थिते जगत्मार्तं महालक्ष्मी नमोस्तुते. महालक्ष्मीस्तोत्रं ये पठते प्रातरहे मानं सर्वसिद्धि मनोवाप्ति राजमती सर्वदा एककलं पटे नित्यं महापापविनाशनं द्विकालं ये पटे नित्यं धन्यधान्यसमयुते त्रिकालं ये पटे नित्यं महाशत्रुविनाशं महालक्ष्मी विवेतिनं प्रसन्ना वरदा शुभः इति गुरु महालक्ष्मी संपूर्णम्. जो मंत्र आहे ओम शाकांभरी देवे नमः हा म्हणत म्हणत मी चिमुटभर वाहणार आहे. आता कसं, तर हे आहे कुंकू. हे बघा, हे कुंकू हा आपला हात असा झाला पाहिजे आणि असाच या चरणांवर सुरुवात करायची. ओम बनशंकरी माता नमो नमः 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 ओम बनशंकरी माता नमो नमः
ओम बनशंकरी माता नमो नमः। 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 शंकरी माता नमो नमः। ओम बनशंकरी 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 माता नमो नमः। असं आपलं कुंकुम अर्चन पूर्ण झालेलं आहे। त्यानंतर तुम्हाला महत्त्वाची सांगायची टीप, आपले जे हे हात आहेत ते लगेच तुम्ही धुऊ नका, एखाद्या स्वच्छ कापडाला पुसून घ्या, लगेच ते कधीही धुवायचे नाहीत कुंकुम अर्चनचे हात। आणि आता हे कुंकू तुम्हाला इच्छा असेल तर संध्याकाळपर्यंत असंच ठेवा, त्यानंतर देवीची मूर्ती त्यातून काढून घ्या, त्याला जे कुंकू लागलेलं असेल ते व्यवस्थित पुसून त्याच ताटात काढून ते एखादं कुंकू सगळं एखाद्या डबीत भरून ठेवा, आणि रोजच्या वापरात मासिक धर्म सोडून घरातल्या सगळ्यांनी त्या कुंकवाचा रोज आशीर्वाद आणि प्रसाद म्हणून कपाळाला टिळा लावा। तुमच्यावर कुठलंही संकट येणार नाही। देवीची शक्ती या कुंकवामध्ये या सगळ्या ह्याच्यामुळे उतरलेली असते आणि ती शक्ती रोजच्या रोज आपल्याला मिळते, म्हणून तुम्ही कुंकवाचा वापर त्यानंतर असा करा। आता त्यानंतर मी प्रसादाला इथं देवीच्या आंबा ठेवत आहे। तुमच्याकडे जे असेल ते तुम्ही ठेवू शकता, केळ असू दे, खडीसाखर, साखर, दूध साखर काहीही असू दे, ठेवायचा आणि परत एकदा प्रार्थना करायची देवीला आणि झालेली आपलं कुंकुम अर्चन सेवा। तर कसा वाटला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये। ज्यांना गरज आहे त्यांना शेअर करा, लाईक करा, माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि उद्या अमावस्या आहे आणि गुरुवारही आहे, तर बऱ्याच जणींचा प्रश्न आहे की उद्या आपण गुरुवारची पूजा करायची का नाही, तर हो करायची। अमावस्या, पौर्णिमा या कशाचाही आपल्या पूजेशी संबंध नसतो, उलट अमावस्या दिवशी आपण महालक्ष्मीला प्रसन्न केले तर ती खूप जास्त प्रसन्न होते, त्यामुळं तुम्ही उद्या कुंकुम अर्चनही करू शकता। बऱ्याच घरामध्ये अमावस्येला लक्ष्मीपूजन सारखे पूजनही केले जाते, त्यामुळे उद्या तुम्ही दिवसभर पूजा अर्चा करू शकता।
आपल्याला अमावस्या चालू होती आहे ती परवा दिवशी संपती आहे, परवा शनी जयंती आहे, त्यामुळं ज्यांना साडेसातीचा वगैरे त्रास आहे त्यांनी त्या दिवशी हनुमानाची सेवा करा. सेवा म्हणजे काय? हनुमान चालीसा म्हणा, सुंदरकांड म्हणा, मारुतीला दिवा उद्बत्ती करा, प्रसाद दाखवा, घरच्या घरी तुम्हाला जे काही करता येईल ते करा. अशी द्वित अमावस्या आहे उद्याची, आणि उद्या कुणीही गुरुवारच्या पूजेचं थांबू नका, सगळ्यांनी गुरुवारची पूजा करा. फळ तेवढंच आणि त्यापेक्षाही जास्त मिळतं अमावस्येला पूजा केल्यामुळं. आणि एवढंच सांगून मी माझा व्हिडिओ इथंच थांबवते. पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत आणि नवीन विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना माझा नमस्कार. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.